ज्यांची जमीन घेतली त्यातील एका भावाने त्यांची गोळ्या मारून हत्या केली. नमस्कार मंडळी, आमचे यूट्यूब चॅनल पॉलिटिकल कट्टा यावरती आपले स्वागत आहे. आज आम्ही आपल्यासाठी एक किस्सा घेऊन आलो. महाराष्ट्राला चितपरिचित बऱ्याच जणांना माहितीही असेल, वसंतराव पवार. वसंतराव पवार कोण होते? वसंतराव पवार, त्या वसंतराव पवारांचा खून झाला हा किस्सा आज आपण ऐकणार आहोत. तर मंडळी, वसंतराव पवार हे महाराष्ट्रातील आणि देशातील 50 वर्षापासून सगळ्यात जास्त राजकारणावरती आपली पकड असणारे आणि गाजत असलेले एक नाव शरदचंद्र पवार साहेबांचे सर्वात मोठे बंधू वसंतराव. वसंतराव हे पेशाने फौजदारी वकील होते. फौजदारी वकील असल्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या केसेस यायच्या. अशातच त्यांच्याकडे एक केस आली, जमिनीच्या वादाची. जमिनीच्या वादाची केस होती, त्यात वसंतरावांनी समोरच्या जे बंधू होते त्यापैकी एकाला जमीन विकायची होती, त्याची जमीन विकत घेतली. विकत घेतलेल्या जमिनीवरती एक दिवस ते फेरफटका मारण्यासाठी गेले. फेरफटका मारत असताना त्यातीलच ज्यांची जमीन घेतली त्यातील एका भावाने त्यांची गोळ्या मारून हत्या केली. त्यांची गोळ्या मारून हत्या झाली हा आहेत वसंतराव पवार यांचा खून खटला, म्हणजे त्यांचा खून कसा झाला. तर मंडळी, हे आणि असे अनेक किस्से ऐकण्यासाठी आपण आमच्या पॉलिटिकल कट्टा या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.